वेल्लेतील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस श्रीकृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंद मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला संपन्न. डॉक्टर मिसाळ यांनी विविध उदाहरणं देत असताना चोर पोलिसांच्या ताब्यात तर पोलीस मंत्र्यांच्या ताब्यात संगत दोघांची सारखी असे वेगवेगळे दृष्टांत देत प्रेक्षकांना भाविकांना मंत्रमुग्ध करून टाकले. प्रेक्षकांची भाविकांची या कीर्तनाला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमते. सालाबादप्रमाणे याही वर्षी काल्याचे कीर्तन हे मिसाळ डॉक्टरांचेच होते व त्याला जनसमुदायही लोटला होता. पहा या कीर्तनातील काही क्षणचित्र शिवनेरी संवादवर. धरून बसला हा तो त्यांनी दह्याचा असणारा डेरा होता. हा तो त्यांनी लगेच ताबडतोब त्या डेऱ्यामध्ये बसला. ती गोपी आली होती मंथन करायला आली होती. त्याच डेऱ्यात रवी टाकली बोलून हा डेऱ्यात बसला होता आणि वरतून त्यांनी रवी घातली. आता रवी त्याच्या डोक्यावर येऊन बसली आणि ती मंथन करायला लागली. बराच वेळ मंथन करीत होती. किती घंटे मंथन केलं म्हणजे लोणी प्रगट होईल होणारच नाही म्हणत तो कन्हैया बसला. तिला वाटलं काय काय करावं आता उन्हवणे शिळवणे घालेल ते परी ते लोणी येईना. काय झालं टोने सासूबाई कळे ना काय टोने झालं समजेना म्हणले काहीतरी घोटाळा झालेला आहे. रवी बाहेर काढून घेतले आणि काय झालं म्हणून हात घातला डेऱ्यात. डेऱ्यात हात घातल्याबरोबर त्यांनी चमत्कार झाला. त्याचे केसच हाताला लागले जावळ असं त्यांनी धरलं. काय हाताला लागतं धरून वर उचललं कन्हैया दिसला अख्खा भरला होता म्हणत आता ह्या तू आहेस होय. हा म्हणला मीच आहे. तुझ्या आई फार शहाणपणा करते. माझं बाळ सगुण गुणांचं तानं बाळ दिसतंय गोजिरवानं आणि एवढं चांगलं माझं बाळ आहे आणि तुम्ही गारणं सांगता बारा घरच्या बारा ढालगाजा असं त्यांनी आम्हाला म्हणते आणि रंगे हात पकडून दाखवा म्हणते. आता रंगे हात नाही आखाच रंगलाच दह्यानं चाल बाहेर आहे. बाहेर आहे म्हणलं की आला बाहेर आता नाहीलाच झाला म्हणत त्याचं बाहेर आलं. हे वक्ते बाबा सांगायचे बरं हा दृष्टांत. आता मला त्यांच्यासारखा सांग माझं नरड तसंच व्हायला लागलं आता हळूहळू तसंच सांगेन आता. मग त्यांनी अशा पद्धतीने बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यांनी मला त्याला हाताला धरलं लावणंच पदर डोक्यावर तिने घेतला होता. चल म्हणली तुझ्या आईच्या समोर घेऊन जाते. ओढायला सुरुवात केली मला फरफटतच ओढते. बऱ्याच वेळ ओढायला लागली पण अशी गप चालत नव्हती आरडाओरडा करून चालत होती. सगळ्या गावाला त्रास दिला सगळ्यांना पिसळा त्यांनी असं त्यांनी वाईट बोलत गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बडवावा अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना असं त्यांनी म्हणत त्याच्यावर धावायला लागली. सगळं गाव पाहत होतं तिला अभिमान झाला कोणाच्यानच पकडला गेलं नाही. हे फार वाईट असतं छातड बडवणं. मरायचंच लक्ष नाही मला घेण्या देण्याचा अभिमान नरकातच घालतो मला डायरेक्ट. पण मीच पकडला म्हणली हा तिला अभिमान झाला हे देवाला कळालं. मग काय करावं अभिमान झाल्यावर थांबत नसतो महाराज. मग ते हात धरून ओढायला सुरुवात केली होती ना. देव म्हणला हात किती वेळचा काचला एकच हात ओढायला लागलीस जरा हात तरी बदल. हात बदल म्हणून त्याने आपला हात काढून घेतला. तिचं पोरग चाललं होतं महाराज त्याचाच हात तिला घालून तिच्या हातात त्याचं नाव होतं पेन दिला त्याचा हात घालून ती लागली ओढायला. हा चल म्हणे तुझ्या आईच्या समोर ते फार शहाणपण. अगं आई मी आहे तू म्हणायचं अगं आई मी आहे. आई आई करू नको शहाणपणा करू नको मला माहितीये कोण आहे. लागली ओढायला तिथपर्यंत गेली कन्हैया तोपर्यंत पळून गेला महाराज. पळून गेला त्याने यमुनेच्या पात्रात उडी मारली स्वच्छ स्नान केलं घाईघाई कपडे बदलले आईच्या समोर गेला. आई स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करणाऱ्या आईला म्हटलं आई मला कडेवर घे. ते म्हणले स्वयंपाक करते दिसत नाही का. नाही मला आताच कडेवर घे. का बरं गिराय घ्यायला लागले म्हणले तुला तुला माहित नाही गिराय घेत आहे म्हणलं मला कडेवर घे. घेतलं कडेवर त्याला. कडेवर घेतल्यानंतर ही आली मला आणि आल्यानंतर त्यांनी दरवाज्यात उभे राहिले. यशोदे बाहेर ये. यशोदेला वाटलं आलं कारण आता काय काय यशोदे बाहेर आले पण एकटी नाही आली त्याला कडेवर घेऊन आली. कडेवर घेऊन आल्यानंतर त्यांनी महाराज ती दारात उभी आहे लांबलंच त्यांनी पदर घेतलेलं आहे हात धरत त्यांनी तिचं पोरग ओढत आणलेलं आहे. म्हणजे काय काय काम आहे. तिने जरा वर पाहिलं. वर पाहिल्यानंतर पाहिलं एकटी नाही तिच्या कडेवर तर नाही आहे. माझं जे काम आहे ते तिच्या कडेवर आहे. माझ्या हातात कोण आहे. पाहिलं तर पेंद्या अरे पेंद्या तू कधी आला तुला कशी काय सुट्टी भेटली सांग असं त्यांनी म्हणून घ्यायघ्याने त्यांनी म्हणत अशा पद्धतीनं पेंद्या म्हणलं पहिल्यापासून मीच आहे. मलाच फरफर त्यांनी ओढत आणलंस. यशोदा म्हणली जास्त शहाणपणा करू नको काय काम आहे तुझं लवकर सांग. दिला पोरात हात सोडा हात वर केली म्हणली काय नाही सहज आले होते फिरायला. ही काय फिरायला गेली होती होय. का नाही असा कोणाच्या हाताला सापडत नाही म्हणत काहीतरी त्याची लिला सांगावी म्हणून गायगाने एक लिला तुमच्या समोर मी सांगली. यशोदाराने त्रस्त झाली. कोणाच्या दाढी बेणीची गाठणच भगवंतानं मारून टाकली. कोणाच्या त्याने गाई सोडून दिल्या गाढवच त्यांनी अशा पद्धतीने उभे केले. कोणाच्या लेकरणात त्याने झोडून काढलं. कोणाच्या त्यांनी सुनांच्या तोंडाला लोणी लावून पळून गेला. कोणाची विनी तरी ओढली. कोणाचा पदर तरी ओढला. कोणाचा माठ तरी फोडला. सगळे कारण येऊ लागले. एक गोपी त्यांनी धावत धावत आली महाराज. ज्ञानोबरायांची होती महाराज ती तुतानी होती थोडीशी. तिला सरळ त्यांनी बोलता येत नव्हतं. मग ती त्यांनी महाराज यशोदेला म्हणले यशोदे बाहेर म्हणे काय काय झालं.
काय थांबू तू ते बाई काय थांबू तू ते हा तू तनीच गवळ नाही बरं अगं छोटे तुला काय थांबू दात होते यमुना पाण्या वाते भेटला थांबला त्याने माझी टिंगल टिंगल केली मग मी पटकन पडली माझे दोन्ही गुडघे फुटले असं त्यांनी सांगायला लागले गुडघे फुटले कोपरे फुटले रक्त बंबाळ झाले तुझ्याकडे याला काय सांग तोंड करून वाकडे मला म्हणतो ग वेडे असं त्यांनी तुझं तुलाच गोड वाटते का तुलाच गोड वाटतो हा त्यांनी सगळ्यांच्या थट्टा करत आहे मग काय करावं कन्हैयानं एवढा त्यांनी थैमान घातलं सगळ्या गोकुळामध्ये यशोदरांनी कंटाळली ती म्हणली बघ आता घरी राहायच्या लायकीचं राहिला नाही साडे अकरा बरोबर वाजलेले आता घरी राहू नकोस उद्या जाई वना सगळे घेऊन येऊ धना गोमातेला घेऊन वनाला जा म्हणून सगळ्या गोपाळांना बरोबर घेतलं गोमातांना बरोबर घेतलं आणि कन्हैया वनाच्या दिशेनं जाऊ लागला गाई गोपाळ सवंगडी वना सर्व लोकांना वनाला घेऊन अशा पद्धतीने कन्हैया जातोय सगळ्या गोपाळांना बोलू लागला अरे तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन राहणात या सर्व त्यांनी गाई घेऊन राहण्यामध्ये या सगळे गोपाळ आपापल्या गोमातांना घेऊन वनात जाऊ लागले वनामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं जाण्याकरिता निघाले भगवंतानं आजपर्यंत सगळ्या गोपाळांना एकत्र करून आणि भरपूर त्यांनी लोणी खाऊ घातलं होतं आता विलक्षण असणार आनंद त्यांनी गोपाळांना द्यायचा आहे आणि तो आनंद देण्याकरिताच कन्हैया त्यांनी लीला करतो आहे पण सगळ्या गोपाळांना त्यांनी एकत्र बोलावलं आणि एकत्र बोलून त्यांनी मला स्पष्ट शब्दात त्यांनी सांगू लागलं हे बघा आता काय घरचे लोक आपल्याला सहन करून घेत नाहीत आपण घरी राहण्याच्या योग्यतेचे राहिलो नाही आता काय करू आपण त्यांनी गाई वळण्याकरिता जाऊ चला आपण गाई वळू एकत्र त्यांनी तिथं एकत्र खेळू एकत्र त्यांनी बसू आणि भूक लागल्यानंतर पोटभर खाऊ त्यांनी भगवान गोपाळांना सांगतात तू कोबऱ्या वर्णन करू सांगतात चला वळू गाई पुढे दोन पोलीस होते मागे दोन पोलीस होते हा मध्ये होता आणि गेला
ते पोलीस गेले त्याला कुठे डांबायचं तिथे डांबलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते मंत्री महोदय आले आल्यानंतर ते चार पोलीस होते हा ते पण मंत्री महोदयांना घेऊन आले परत ते चित्र होतं पुढे दोन पोलीस मागे दोन पोलीस आणि मध्ये मंत्री मग आपण हेच चित्र होतं चार पोलीस होते मध्ये गुंड होतं आणि आता पण तेच चित्र आहे मध्ये फक्त मंत्री याचा काय फरक आहे दोन्ही सारखं दिसत हा फरक सांगतो आहे का इकडून जाताना जो गुंड पकडून नेला ना तो गुंड पोलिसांच्या ताब्यात होता आणि तिकडून येताना जे मंत्री आले ना हे पोलीस त्या मंत्र्यांच्या ताब्यात आहेत फरक आहे ना थोडासा थोडा कसा सगळा फरकच फरक आहे मला गुंड त्यांनी महाराज पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांचा त्याच्यावर ताबा आहे आणि मंत्री मात्र त्यांनी महाराज असे आहेत की हे पोलीस मंत्र्यांच्या ताब्यात आहेत तसे आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत आणि गोपाळ कोणाला म्हणायचं इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहेत ते गोपाळ आहेत म्हणजे इंद्रियांवर त्यांनी मालकी आहे गोपाळांची असा त्यांनी महत्वाचा भाव आहे म्हणून सगळे इंद्रिय त्यांनी अशा पद्धतीने ताब्यात ठेवता आले पाहिजेत हे त्यांनी